नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, समजा खरेदी खतापेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 155 नुसार दुरुस्ती करून सबंध क्षेत्राकरता आपलं नाव लागेल का, किंवा सबंध क्षेत्राकरता आपल्याला मालकी मिळेल का. आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की असं जेव्हा होतं, म्हणजे आपण खरेदी खत करून जेव्हा एखादी जमीन घेतो आणि त्या जमिनीचं खरेदी खतातलं क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षातलं क्षेत्रफळ यामध्ये तफावत असते, तेव्हा खरेदी खतामधल्या अटी आणि शर्तींनुसार ते वाढीव क्षेत्रफळ आपल्याला मिळेल किंवा नाही, आणि मिळणार असेल तर मोफत मिळणार आहे का त्याची आपल्याला किंमत द्यायला लागेल, ह्यावर ते सगळं अवलंबून असतं. ह्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये अशाच एका प्रश्नाच्या संदर्भाने घेतलेली आहे. तर आता हे जे वाढीव क्षेत्रफळ आहे जे आपल्या ताब्यात आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे की ताबा, मालकी आणि महसुली अभिलेख ह्या तिन्ही गोष्टी पूर्णतः भिन्न आहेत. एखादी जमीन किंवा एखादं क्षेत्र आपल्या ताब्यात आहे म्हणजे त्यावर आपली मालकी असेलच असंही नाही. साहजिकच एखाद्या महसूल दप्तरात आपलं नाव आहे म्हणजे ती जमीन आपल्या मालकीची आहे असं सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही. थोडक्यात काय, तर जेव्हा खरेदीपेक्षा जास्त क्षेत्रावर आपलं नाव असतं किंवा खरेदीपेक्षा जास्त क्षेत्रावर आपला ताबा असतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याची जर मालकी हवी असेल तर त्याच्याकरता कोणतं ना कोणतं टायटल डॉक्युमेंट असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग ते खरेदी खत असेल किंवा मूळ खरेदी खतातच अट आणि शर्त असेल ज्या योगे आपल्याला वाढीव क्षेत्र ताब्यात ठेवायची परवानगी किंवा अधिकार मिळालेले असतील, असं जर काही असेल तर त्या वाढीव क्षेत्राची मालकी आपल्याला मिळू शकेल. पण असं कुठेच काही लिहिलेलं नसेल, खरेदी खतामध्ये अशी कोणतीही तरतूद नसेल, तर त्या वाढीव क्षेत्राची जरी ते आपल्या ताब्यात असलं तरीसुद्धा त्याची मालकी आपल्याला मिळणं हे काहीसं कठीण आहे. त्या संदर्भात समजा मूळ जमीन मालकांनी किंवा भोगवटदारांनी जर वाद निर्माण केला तर त्याची मालकी आपल्याला मिळेलच असं नाही. असा वाद जर निर्माण झाला तर अंतिमतः प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार त्या वादाचा निकाल लागेल. पण सर्वसाधारणतः एक लक्षात ठेवलं पाहिजे की जोवर आपण अधिकृतरित्या कायदेशीररित्या एखादी जागा किंवा एखादं क्षेत्र खरेदी करत नाही तोवर केवळ आपल्या ताब्यात ते क्षेत्र आहे म्हणून त्याची मालकी आपल्याला मिळत नाही. त्याच्याकरता स्वतंत्र टायटल डॉक्युमेंट असणं अत्यंत गरजेचं असतं. पुढचा प्रश्न आहे, वाटणीतील जमिनीचा सातबारा समजा भावाच्याच नावावर असेल तर काय होईल. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की वाटणी पत्र जर नोंदणीकृत असेल तर असं होता कामा नये. आणि समजा नोंदणीकृत वाटपत्रानंतर सुद्धा जर असं झालं असेल तर त्याच्याकरता आपल्याला महसूल दप्तरात दुरुस्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण समजा आपली वाटणी नुसती तोंडी झालेली असेल आणि ती जमीन किंवा त्या जमिनीचा सातबारा जर भावाच्या नावावर असेल तर तो आपल्याला परत मिळवण्याकरता सक्षम न्यायालयामध्ये दावा दाखल करणं गरजेचं पडेल. नुसता भाऊच नाही, समजा त्या भावाचं निधन झालं तर त्याच्यानंतर त्याचे वारस त्या सातबारावरती येतील. म्हणजेच थोडक्यात काय, जर आपल्याकडे वाटणीपत्राचा कोणताही कागदोपत्री पुरावा, करार किंवा दस्तावेज नसेल आणि सातबारावर इतर व्यक्तींची नावं आलेली आहेत ती काढून आपल्याला आपलं नाव लावून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्याकरता न्यायालयीन कारवाई करण्याला काहीही पर्याय नाही. हे असं सर्वसाधारणतः तोंडी वाटपाच्या संदर्भात होतं. म्हणजे तोंडी वाटपामध्ये ज्याप्रमाणे ठरतं त्याप्रमाणेच सातबारा होतात असं नाही, किंवा काही सातबारा व्हायचे राहून जातं. जर असं झालं असेल तर त्याचा भविष्यात आपल्याला त्रास व्हायची निश्चितपणे शक्यता आहे. म्हणून शक्यतोवर वाटप करताना ते लेखी आणि नोंदणीकृत करावं. जर आपलं वाटप तोंडी करणार असाल
तर त्या तोंडी किंवा अनोंदणीकृत वाटपानुसार सर्व महसूल अभिलेखांमध्ये आवश्यक ते बदल त्वरित करून घ्यावेत, जेणेकरून भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, सातबारावरती हिस्से झाले पण प्रत्यक्ष जमिनीवर जर हिस्से झाले नसतील तर खरेदीकत करता येईल का? आता इथे परत तोच प्रश्न येतो की महसुली अभिलेख झालेले आहेत पण पोझेशन किंवा ताबा ह्या संदर्भात वाद उद्भवू शकतो. आता जेव्हा एखाद्या जमिनीचा सातबारा स्वतंत्र असतो आणि त्या सातबाराच्या अनुषंगाने किंवा सातबारावरील क्षेत्राच्या अनुषंगाने खरेदीकत करण्यात येतं, तेव्हा त्या क्षेत्राची किंवा सातबाराची मालकी हस्तांतरित होते. मात्र जर त्याच्या ताब्याच्या अनुषंगाने वाद उद्भवले किंवा त्याच्या चतुःसीमांच्या अनुषंगाने वाद उद्भवले तर मात्र त्याच्या निराकरणाकरता आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये जाण्या वाचून काहीही पर्याय उरणार नाही. म्हणून हे असे प्रकार टाळण्याकरता जेव्हा आपण स्वतंत्र करतो, आपापले हिस्से स्वतंत्र करतो किंवा वाटप करतो, तेव्हा सातबारा, महसुली अभिलेख, त्याचबरोबर प्रत्यक्ष हिस्से सुद्धा वेगळे करून घेणं आपल्या आणि आपण ज्याला कोणाला जमीन विकणार असू त्यांच्या फायद्याचं ठरतं. सातबारा वेगळा, त्यानुसार जमिनीचा तुकडा वेगळा आणि त्याचा ताबा स्वतंत्र असं जर असेल तर त्याच्या खरेदी विक्रीच्या अनुषंगाने वाद उद्भवण्याची शक्यता ही कमी होते, जे आपल्या आणि आपल्या खरेदीदाराच्या भविष्यातील फायद्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या जमिनीवर जर 12 वर्ष कब्जा असेल तर त्याची मालकी आपल्याला मिळते का? 12 वर्ष जमिनीवर कब्जा असेल तर त्याची ॲडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताबा ह्या तत्वानुसार मालकी आपोआप मिळते असा एक खूप मोठा गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. याचं कारण असं की ॲडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताबा ह्या तत्वातील सगळ्या घटकांची जोवर आपण पूर्तता करत नाही तोवर आपल्याला ती मालकी मिळू शकत नाही. आता ॲडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताबा हा एक मोठा स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर आपण कधीतरी जमलं तर स्वतंत्र व्हिडिओ करू. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की नुसता ताबा आहे म्हणून आपल्याला मालकी मिळेलच असं नाही. आपला ताबा ॲडव्हर्स पोझेशन म्हणजेच प्रतिकूल ताब्याच्या सगळ्या अटी पूर्ण करणारा असेल तरच आपल्याला त्याची मालकी मिळू शकेल, अन्यथा अशी मालकी केवळ ताबा आहे ह्या कारणाने मिळणार नाही. पुढचा प्रश्न आहे, समजा आपण जमिनीचा काही भाग विकला असेल आणि सातबारा फिरताना मात्र सबंध क्षेत्र किंवा सबंध सातबारा जर फिरला तर काय करावं? आता काय होतं, ज्याप्रमाणे खरेदी खत होतं त्याचप्रमाणे महसूल अभिलेखामध्ये बदल होणं हे आवश्यक असतं, पण काही वेळेला नजरचुकीने किंवा इतर दोषाने त्यामध्ये काही त्रुटी राहून जातात किंवा खरेदी खत आणि त्या अनुषंगाने केलेला फेरफार किंवा बदललेले महसुली अभिलेख यामध्ये तफावत दिसून येते. असं जर झालं तर त्या महसूल अभिलेखामध्ये जी चूक झालेली आहे त्याच्या दुरुस्ती करता आपण त्वरित संबंधित महसुली अधिकाऱ्याकडे अर्ज किंवा जे काही आवश्यक कार्यवाही आहे ती केली पाहिजे. समजा फेरफार टाकण्याची आपल्याला नोटीस आली असेल आणि त्याच्यात जर ते क्षेत्र चुकलं असेल आणि ते आपल्या जर लक्षात आलं तर मंडळ अधिकारी स्तरावरच आपल्याला ती दुरुस्ती करून घेता येईल. मात्र फेरफार मंजूर झाला, त्यानुसार सातबारा सुद्धा जर फिरला आणि त्याच्यानंतर जर आपल्या लक्षात आलं तर मात्र तो फेरफार आपल्याला SDO कडे म्हणजे प्रांत कार्यालयाकडे आव्हानित करून ती चूक दुरुस्ती करून घ्यायला लागेल. एक मात्र नक्की की जेव्हा महसुली अभिलेख आणि नोंदणीकृत करार यांच्यामध्ये तफावत असते आणि त्या तफावतीमुळे महसूल अभिलेखामध्ये ज्या चुका होतात त्या दुरुस्त करून मिळण्याची शक्यता ही निश्चितपणे अधिक असते. त्यामुळे असं जर काही झालं तर फार घाबरून जायचं काही कारण नाही, कारण एका अर्थाने ती तांत्रिक चूक झालेली आहे आणि ती आपल्याला दुरुस्त करून घेता येऊ शकते. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा.
धन्यवाद.